उद्धव ठाकरेंचा आज दौरा असला तरी रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार आमदार हे महायुतीचेच असतील उदय सामंत. लोकशाहीमध्ये कुणालाही कुठेही दौरा करण्याचा अधिकार आहे. उद्धव ठाकरेंचा आज दौरा असला तरी रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार आमदार हे महायुतीचेच असतील. छगन भुजबळ हे मंत्रिमंडळातील आमचे ज्येष्ठ सहकारी आहेत. मराठा आरक्षण देताना ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होणार नाही. शिंदे गटाकडून अपशब्द वापरला गेला याचा आरोप भुजबळांनी केला होता. ती वैयक्तिक भूमिका होती, ती पक्षाची भूमिका नाही. गणपत गायकवाड यांनी केलेली फायरिंग अयोग्यच आहे, त्याचं समर्थन कुणी करत नाही. झालेला प्रकार अयोग्य आणि अशा पद्धतीने लोकप्रतिनिधी म्हणून असं वागू नये. रत्नागिरी छत्रपती संभाजी महाराजांचा सर्वात उंच पुतळा उभा राहते. छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यात भव्य असा पुतळा उभा राहते. महाराजांचा जीवनपट भविष्याच्या पिढीपर्यंत राहावा यासाठी महाराष्ट्रातला सर्वात उंच पुतळा उभारण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज. लोकशाहीमध्ये कोणालाही कुठच्याही जिल्ह्याचा दौरा करण्याचा अधिकार आहे आणि तो उभा आहे. फक्त त्याला प्रतिसाद किती मिळतो आणि त्याचं मतामध्ये रूपांतर किती होतं याच्यावर त्या राजकीय पक्षाचं अस्तित्व आणि भवितव्य अवलंबून असतं. म्हणून मला असं वाटतं की ते उभाट्याचे प्रमुख आहे. त्यांनी जर दौरा केला तर त्याच्यामध्ये आश्चर्य मानायची काय आवश्यकता. परंतु हे सगळं करून देखील रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार आणि रत्नागिरी रायगडचे खासदार हे महायुतीचेच असतील आणि दोन्ही जिल्ह्यामधले आमदार देखील महायुतीचे असतील. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हा दौरा आयोजित करत आहे. म्हणूनच सांगितलं ना, लोकसभेच्या पार्श्वभूमीवर असू दे किंवा विधानसभेच्या पार्श्वभूमीवर असू दे, दोन्ही निवडणुका झाल्यानंतर हा शिवसेना भाजपचा बालेकिल्ला आहे होता. त्याच्यामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारांची सामील झालेली आहे. त्याच्यामुळे या तिन्ही जिल्ह्यांमध्ये आमदार आणि खासदार हे महायुतीचेच असतील आणि आमच्या मित्रपक्षांचे असतील. पक्षप्रवेश देखील या दौऱ्यामध्ये होणार आहे. त्याचबरोबर जे गद्दार आहेत त्यांना देखील या पुन्हा सामावून घेणार नाही असं देखील आवडत नाही. शेवटी त्यांच्या पक्षाची भूमिका आहे ना ती. त्यांनी कोणाला गद्दार म्हणावं, मतदारांबरोबर गद्दारी कशी केली त्यांनी ते सांगावं, अलायन्समध्ये असताना भाजपबरोबर निवडणूक कशी लढलो ते सांगावं, नंतर भाजपला कसं फसवलं ते देखील सांगावं. त्याच्यामुळे सगळी मंडळी येणारी जी आहेत त्यांच्याकडे शिव्यांचा शब्द संग्रह हा फार मोठा असल्यामुळे त्या खोलात मला अजिबात जायचं नाही. परंतु तिन्ही जिल्ह्याचे खासदार आणि आमदार हे महायुतीचे असतील एवढंच मला माहिती. 14 नोव्हेंबरलाच आपण राजीनामा दिलेला आहे तसं छगन भुजबळ स्पष्ट केलेलं आहे. या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया असेल तर वारंवार शिंदे छगन भुजबळ साहेब हे मंत्रिमंडळातील आमचे सर्वांचे ज्येष्ठ सहकारी आहेत. त्याच्यामुळं त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बोलतील आणि सुरुवातीपासून मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की मराठा आरक्षणाचा एम्पिरिकल डाटा हे काम जे होतं ते संपलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही अधिवेशन घेऊ, मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्यासाठी आम्ही अधिवेशन घेऊ. परंतु हे सगळं करत असताना निजामकालीन नोंदीच्या देखील दाखले देत असताना कुठेही ओबीसीवर अन्याय होणार नाही, ओबीसीचं आरक्षण थोडंसुद्धा कमी होणार नाही आणि ओबीसी बंधू भगिनींवर अन्याय होणार नाही ही शासनाची भूमिका होती आहे आणि भविष्यात देखील तीच आहे. भुजबळांनी खरोखर राजीनामा दिलेला आहे. उपमुख्यमंत्री जे आहेत भूमिका स्पष्ट करतील. आता उपमुख्यमंत्र्यांनी जर सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री महोदय याची भूमिका स्पष्ट करतील तर मंत्र्यांना याच्यावर बोलणं योग्य नाही. शिंदे गटाकडून वारंवार अपशब्द वापरले गेल्याचा आरोप देखील त्यांनी केला. कोणी मला ज्यावेळी परवा एका पत्रकार परिषदेमध्ये विचारलं की अमुक एका आमदाराने अमुक एकाबद्दल शिवीगाळ करून बोललं तर मी त्याला सांगितलं की ती शिवसेना पक्षाची भूमिका नाही, ती त्यांची वैयक्तिक भूमिका असू शकते आणि या संदर्भामध्ये स्वतः मुख्यमंत्री मोदी लक्ष घालतील. गणपत गायकवाड यांनी जे काय कृत्य केलं त्यानंतर त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरती आघाडीने आरोप केले. त्यानंतर आज संजय राऊत यांची मागणी केली आहे की मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अटक करावी म्हणून. त्यांनी मागणी काय केली याच्यावर मला बोलायचं नाही, कारण ते अशा अनेक मागण्या करत असतात. कालचा जो प्रकार आहे गणपत गायकवाडने जे फायरिंग केले त्या संदर्भामध्ये ती गोष्ट अतिशय अयोग्य आहे, त्याचं समर्थन कोणी करत नाही हे स्वतः भाजपाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबांवर जे काय आरोप त्याने टेलिफोनिक केलेले होते ते सी सी फुटेज बघितल्यानंतर किती
चुकीचे होते हे सिद्ध झालेलं आहे. आणि जी केस आता पोलीस स्टेशनला सुरू आहे, कोर्टामध्ये त्याचं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे, त्याच्यातून 11 दिवसाची त्यांना काहीतरी पोलीस कस्टडी झालेली आहे, हे सगळं असताना मंत्री म्हणून मी बोलणं त्याच्यावर योग्य नाही. पण झालेला प्रकार जो आहे हा अयोग्य आहे आणि अशा पद्धतीचं लोकप्रतिनिधी कोणी वागू नये ही देखील भूमिका आमची सगळ्यांची आहे. प्रकाश आंबेडकरांनी असा आरोप केलेला आहे की भुजबळ आणि शेडगे हे मुख्य मंडळाचे नव्हते तर ते कमंडलाच्या बाजूने होते. प्रकाश आंबेडकर साहेबांचा अनुभव आणि भुजबळ साहेबांचा अनुभव तसा हा सारखाच आहे. कशामुळं प्रकाश आंबेडकर साहेब भुजबळ साहेबांवर असं बोलले हे त्यांच्याशी चर्चा करूनच बोलावं लागेल. त्यांच्याशी चर्चा करेल त्यांची भूमिका अशी काय आहे हे विचारलं आणि मग बोलून भुजबळ साहेब वेगळा पक्ष करतील असं खासदार विनायक राऊत या ठिकाणी म्हटले होते. असं वाटतं का की मला जर माझ्या संबंधात प्रश्न विचारले तर मी सांगू शकतो तर भुजबळ साहेब पक्ष काढणार आहेत असं अजून कोणतरी म्हणालं, मग ते का म्हणालं आणि असे बोलले तर तुमचं काय म्हणणं आहे ते खरं त्यांना विचारलं पाहिजे. असं का बोलले, कोण पक्ष काढतात, भाजपमध्ये जाणार देखील बातमी होती त्याचं खंडन भुजबळ साहेबांनी नाही आम्ही केलं. त्यांचे प्रश्न मला विचारून काही उपयोगाचं नाही. मी ओबीसीच्या बाबतीमध्ये जे सांगितलं की जो गैरसमज भुजबळ साहेबांचा कदाचित झालेला असेल तो सरकार म्हणून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दूर करतील. महाराष्ट्रातला सर्वात उंच असा संभाजी महाराजांचा उभा राहतो वेगळी संकल्पना आहे, त्यांना काय सांगायचं? छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि छत्रपती संभाजीराजांच्या पदस्पर्शानं रत्नागिरी जिल्हा हा पावन झालेला जिल्हा आहे. आणि स्वतःच्या 9 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एखाद्या राजानं धर्मासाठी काय केलेलं आहे अख्ख्या भारत देशाला माहिती. म्हणून ज्या राजाचा थेट संपर्क रत्नागिरीमध्ये होता त्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे. त्यांचा जीवनपट हा भविष्याच्या पिढीपर्यंत राहावा यासाठीच महाराष्ट्रातला सगळ्यात उंच छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा रत्नागिरीमध्ये होतोय आणि आज त्याचा लोकार्पण सोहळा.